कोरोनाच्या काळात स्वस्ताईची कमाल, सागर बिल्डकॉन निर्मित सुंदर लोकेशन, वीज पाणी कॉन्क्रीट रस्ते, जवळच रिंग रोड बायपास रोड, सर्व सोयीनी युक्त पंढरपुरातील सातारा रोडवर रिकाम्या प्लॉटची विक्री सुरू. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. काय काय काहींच्या मनात येत, आमदार निवडून द्या मी सरकार बदलतो. अरे साधं गणित आहे की या राज्यामध्ये 288 जागा विधानसभेच्या आहेत. आज महाविकास आघाडीकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे, भाजपचे 105 आमदार आहेत. फारच अपक्ष वगैरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला तर 115 पुढे ते जाऊ शकत नाहीत. 145 गाठाला 30 आमदार कमी पडतायत. 30 आमदार कमी पडत असताना सांगतायत की मी सरकार बदलतो. अरे काही खेळबिळ वाटला का? हे बदलतो ते बदलतो. बुद्धिबळ खेळताना कसं एखादा माणूस एखादा तिथं प्यादा पुढे करतो, तसं बदलण्याचं आहे. कर्नाटकामध्ये झालं आणि मध्य प्रदेश मध्ये झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. अनेक वर्ष आपण देखील सगळ्यांनी बघितलं ना, हे निव्वळ त्यांच्या जवळचे लोक इकडे तिकडे जाऊ नये त्याच्याकरता त्यांना गाजर दाखवण्याचं काम चाललंय. आमदार निवडून द्या मी सरकार बदलतो. अरे सरकार बदलणारा जन्माला यायचंय अजून. तुम्ही काय सांगताय सरकार बदलतो, हे काय येड्या गबाळ्याचं काम आहे? याच्या संदर्भामध्ये काही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, मला खरं त्याबद्दल बोलायचं नव्हतं, परंतु मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त अन्याय कुणावर झाला असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रावर झाला. माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकार मित्रांनी जनतेने माहिती घ्यावी, माझ्या मागच्या 5 वर्षात किती विजेची कनेक्शन दिली, किती निधी आला, किती महत्वाची खाती आपल्याकडे होती. त्यांना त्याच्याशी काही हे स्वतः वेगळ्या विदर्भाचे, वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही त्यांची भाषा, परंतु त्यावेळेस शिवसेनेमुळे त्यांचं काही चालत नव्हतं. शिवसेना म्हणायची कुठेही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही वेगळा विदर्भ होऊन देणार नाही. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आणि तो जसाच्या तसाच संयुक्त महाराष्ट्र राहिला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या नेतृत्वाने घेतली होती.